नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी भूगोल प्रकरण चौथे या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या पाठाचं नाव आहे, पहा, प्रकरण चौथे बाह्य प्रक्रिया भाग 2. म्हणून पान नंबर 30 वर सर्वांनी हे पुस्तक काढायचं आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये मागील प्रकरणामध्ये बाह्य प्रक्रिया भाग 1 याचा आपण अभ्यास केला. यामध्ये खनन म्हणजेच अपक्षरण कार्यामुळं भूपृष्ठाची मुख्यतः झीज वगैरे होते, आणि हे आपण मागील पाठामध्ये शिकलेलं आहोत. अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ असेल त्या कारखानकडून वाहून नेला जातो, आणि कारखानची गती कमी झाल्यावर त्याचं संचयन वगैरे होते. आणि या पद्धतीने या ठिकाणी वाहते पाणी, हिमनदी, आणि या कारखानमुळं भूपृष्ठावर सतत बदल घडून येत असतो. नवीन नवीन भूरूपे तयार होत असतात, आणि यातील काही भूरूपांची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. आता नदीचं जे कार्य आहे, पहिलं जर पाहिलं तर नदीचं कार्य आणि भूरूपे या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. नदीचं खनन, वहन आणि संचयन कार्य आणि भूरूपे या संदर्भामध्ये माहिती पाहत असताना, की नदी वाहत असताना ओहोळ असेल, ओढा असेल, नाला असेल, नदी असेल, यामध्ये तुम्ही कसा फरक कराल याविषयी त्यांनी आपल्याला माहिती पाहायला सांगितले गेलेले आहे. त्यानंतर या पाठामध्ये नदीचं कार्य पाहत असताना नदी म्हणजे काय याविषयी सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अशा कारखानचं वहन आणि संचयन कार्य जर पाहिलं तर वाहते पाणी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूजल, ही कारकं अपक्षरण आणि वहन संचयनातून ही कारकं ह्या ठिकाणी कार्य करत असतात. कारकांच्या ह्या कार्यामुळं भूपृष्ठामध्ये सतत बदल घडून येत असतो, आणि नवीन नवीन भूरूपे जी आहेत ही भूरूपे आपल्याला ह्या भूपृष्ठावर पाहायला मिळत असतात. आणि म्हणून नदीचं कार्य आणि भूरूपे या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना, आणि ही नदी आहे, ही नदीचं ह्या ठिकाणी दृश्य मी तुम्हाला दाखवतोय का. विद्यार्थी मित्रांनो, हे नदीचं दृश्य तुम्ही पाहिलेलं आहे. आता नदीचं कार्य आणि भूरूपे जर पाहिलं तर प्रामुख्यानं अनेक जलप्रवाह एकत्रित येऊन नदीची निर्मिती होत असते. मग भूप्रदेशाचा उतार असेल, खडकाचा प्रकार असेल, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचं प्रमाण असेल आणि वेग असेल, त्याच प्रमाणामध्ये प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचं प्रमाण इत्यादी घटकांवर नदीचं खनन, वहन आणि संचयन कार्य हे अवलंबून असतं पा. यामुळं आता पुढचा घटक जर पाहिलं तर नदीचं खनन कार्य हे कसं आहे, की नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावर होतो. म्हणजे एखाद्या उंच पर्वतीय भागामध्ये हे उदाहरणार्थ होतो, हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं आहे. इथे नदी खूप वेगाने वाहत असते, म्हणजे तरुण अवस्थेमध्ये थोडक्यामध्ये ही वाहत असते. तिचा वाहण्याचा वेग हा प्रचंड असतो, आणि म्हणून त्यामुळं तिची झीज करण्याची शक्तीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळं तिच्यातील रेती असेल, दगडगोटे असेल, तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहामुळं नदीच्या तळाचं, काठाचं खनन हे कार्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं असतं. मग याच खनन कार्यामधून आपल्याला घळई पाहायला मिळते पा. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये घळईचं दृश्य आहे, त्याच प्रमाणामध्ये व्ही आकाराची दरी पाहायला मिळते, धबधबे पाहायला मिळत असतात. म्हणजे या प्रकारची भूरूपे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात. आणि म्हणून पान नंबर 30 वर म्हणजे घळईचं चित्र तुम्हाला मी दाखवते पा. घळई पहा, घळईचं चित्र या ठिकाणी, ही घळईचं चित्र दाखवले गेलेले आहे. उंच भाग दाखवलेला आहे आणि खोल भागातून ही नदी वाहताना दिसते, आणि म्हणून तिने खनन कार्य केलेलं आपल्याला दिसून येत असतं. त्याच प्रमाणामध्ये दुसरे एक चित्र दाखवले गेलेलं आहे, नदीची नागमोडी वळणं दाखवले गेलेले आहे. मग हे नागमोडी वळण जर पाहिलं तर या ठिकाणी नालाकृती भाग तयार केलेला दाखवले गेलेला आहे, आणि ह्या नागमोडी वळणातून नदीने जे कार्य तयार केलेलं आहे, काही ठिकाणी गाळाचं संचयन होतं, म्हणून संचयन कार्य ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा रीतीनं नदीचं
वहन आणि संचयन कार्य जर पाहिलं तर नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशामध्ये वाहत येते आणि पर्वताचा जो पायथा आहे या पायथ्याशी उतारामध्ये बदल झाल्यामुळं नदीतील भरड गाळाचं संचयन या ठिकाणी होतो आणि त्रिकोणी आकारामध्ये होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदानं ही तयार होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. ही म्हणजेच पान नंबर 31 वर पंखाकृती मैदान दाखवले गेलेलं आहे. पहा झूम करून दाखवत आहे, संचयन कार्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच प्रमाणामध्ये की आता पुढचं जर पाहिलं तर मंद उतारा आहे आणि ह्या मंद उतारामुळं नदीचा वेग कमी होतो आणि नदीची वहन क्षमता कमी झाल्यामुळं तिथे संतपणे नदी वाहत असते. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की सपाट प्रदेशामधून वाहत जाणारी भीमाशंकर इथे उगम पावणारी भीमा नदी पुढे पुढे वाहत जाते. पंढरपूरच्या परिसरामध्ये जर वाहताना जर पाहिलं तर अतिशय संत गतीने ही वाहताना दिसत असते. म्हणजे लहानशा अडथळ्यांना देखील वळणे नागमोळे घेत नदीचा प्रवाह पुढे पुढे जात असतो आणि त्यामुळं काठावर आपल्याला संचय गाळाचं संचयन झालेलं दिसून येत असतं. नदीमुखाजवळ नदी समुद्राजवळ पोचेपर्यंत तिचं पात्र खूप रुंद झालेलं पाहायला मिळत असतं आणि नदीतला जो गाळ तिच्या पात्रामध्ये काठावर या प्रदेशामध्ये साठला जात असतो. आणि गाळाचं संचयन होण्यासाठी नदीची लांबी, पाण्याचं प्रमाण, नदीतील गाळाचं प्रमाण आणि भूपृष्ठाच्या व नदीच्या उतार इत्यादी घटक हे आवश्यक असतात. अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये 4.1 ही एक आकृती पहा. मग ह्या 4.1 आकृतीमध्ये पूर्तट आणि पूर मैदान दाखवलं गेलेलं आहे. आता हे पूर्तट आणि हे पूर मैदान जर पाहिलं तर नदीचं पात्र मध्यभागामध्ये दाखवलेलं आहे. पहा म्हणजे हे नदीचं पात्र आहे, दोन्ही बाजूला पूर्तट दाखवलेलं आहे, अंडरलाईन करून दाखवतं आहे तिथं. पर ठीक आहे, त्याच प्रमाणामध्ये पूर मैदान पाहायला मिळालं, पूर मैदानसुद्धा पहा. त्यानंतर पूर्तट पहा, नदीचं पात्र म्हणजे हे नदीची रचना आहे. नदीच्या पात्राच्या आजूबाज बाजूस पूर्तट पूर मैदान तर मुखाकडील भागामध्ये त्रिभुज प्रदेश ज्या ठिकाणी नदी जाऊन मिळत असते अशा ठिकाणी गाळाचं संचयन होतं आणि तिथं आपल्याला त्रिभुज प्रदेश हा तयार होत असतो. म्हणून सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्या पश्चिमेकडे वाहत जात असतात आणि अरबी समुद्रालासुद्धा जाऊन मिळत असतात आणि क्वचित ह्या नद्या आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार करत असतात. परंतु शक्यतो पश्चिमेकडील किनारा दंतूर असल्यामुळं आपल्याला हे त्रिभुज प्रदेश पाहायला मिळत नाही आहे. त्याच प्रमाणामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जर पाहिलं, पश्चिम बंगालमध्ये जर पाहिलं तर गंगा नदी आहे आणि ही गंगा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते आणि त्या ठिकाणी गाळाचं संचयन होतं आणि गाळाचं संचयन झाल्यानंतर तिथं त्रिकोणी आकाराचा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. तो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो, तो सुंदरबन या नावाने ओळखला जात आहे. पान नंबर 31 वर परत तिथं आकृती दाखवले गेलेले पूर्तट नदीचं दृश्य दाखवलेलं आहे. पहा पूर्तट आणि पूर मैदान हे सुद्धा नदी गाळांचं संचयन झालेलं कार्य आपल्याला पाहायला मिळत असतं. त्यानंतर पुढची आकृती तुम्हाला पाहायला मिळणार आहे चित्रामध्ये दृश्य स्वरूपामध्ये व्ही आकाराची दरी दाखवली गेलेली आहे. म्हणजे नदीनं व्ही आकाराची दरीसुद्धा तयार केलेली असते. त्यानंतर खालचं दृश्य पाहायला मिळणार आहे तुम्हाला त्रिभुज प्रदेश. तुम्हाला मी सांगितलं की हे संचयन कार्यातून तयार झालं गेलेलं आहे. म्हणजे त्यानंतर नदी आणखीन वेगळ्या प्रकारचं दृश्य म्हणजे भूरूप तयार करते. धबधबे असतात, उंचावटावरून वाहत येत असताना एखादा कच्चा खडकाचा भाग असेल त्याच्यावर दगडगोटे आदळल्यानंतर नंतर तो भाग झिजला जातो आणि धबधब्यामध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळत असतात. ह्या धबधब्याचं दृश्यसुद्धा तुम्हाला मी दाखवतो आहे. पा असे धबधबे हे सुद्धा आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर पंखाकृती मैदान हे सुद्धा आपण अभ्यासलं गेलं, नागमोडीची वळणंसुद्धा आपण अभ्यासली गेली. पूर्तट पूर मैदान त्रिभुज प्रदेश अशा प्रकारची भूरूपे ही तयार होतात हे आपण या ठिकाणी पाहिलं गेलेलं आहे. अशा
पद्धतीनं नदीच्या खनन कार्यामुळं तयार झालेली भुरुपे याविषयी माहिती पाहिलेली आहे. आता हिम नदीचं कार्य आणि भुरूप याविषयी माहिती आपल्याला अभ्यास करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, नदीविषयी तुम्हाला माहिती समजलेलीच आहे. शांतपणे पुढचा भाग मी सांगणार आहे, सर्वांनी शांत रहा, व्यवस्थित त्याचं दृश्य पहा. आणि जो भाग तुम्हाला समजणार नाही तो भाग मला नंतर त्या ठिकाणी विचारला तरी चालणार आहे. बाह्य प्रक्रियेमध्ये भाग दोनमध्ये पाहत असताना नदी बरोबर हिम नदीचं कार्य आणि भूरूपे याविषयी जर माहिती पाहिली तर ज्या प्रदेशामध्ये तापमान गोठणबिंदूच्या खाली जात असतं अशा प्रदेशामध्ये आपल्याला हिमस्वरूपामध्ये वृष्टी झालेली पाहायला मिळतात. काही प्रसंगी पहा, पाऊस पडत असताना वरून गारा पडतात, किंवा हिमाचल प्रदेशामध्ये तापमान गोठणबिंदूच्या खाली जातं त्यावेळेस आपल्याला तिथं बर्फ पाहायला मिळतं, आणि बर्फाचे कणसुद्धा जमिनीवर पडताना दिसून येत असतात. म्हणजे हे काही मुलांना माहीत असेल, परंतु आपण या पद्धतीने माहिती पाहत असताना भूपृष्ठावर हिमथर तयार होत असतो हे दृश्य स्वरूपामध्ये तुम्ही पाहिलेलंच असाल. हिमाच्या प्रचंड वजनामुळं हिमथर भूपृष्ठाच्या उत्तरावरून घसरू लागतो आणि दाब व घर्षण यामुळं थराच्या तळाशी जमिनीलगत असलेले बर्फ आहे ते वितळू लागतं आणि हिमनदी अतिशय संतपणे उत्तराच्या दिशेने ही सरकत असते. पा, म्हणून हिमनदी जर पाहिली तर हिमनदी देखील खनन वहन आणि संचयनाचं कार्य करते. मग तुम्हाला हिमनदी एखादा उंचवट असेल नदीमध्ये तर ते बर्फाच्या साहाय्यानं तो उंचवटासुद्धा हा त्याचे झीज होऊन तो भागसुद्धा सपाट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हिमनदीचं कार्य आणि भूरूपे पाहत असताना पहिलं कार्य आपल्याला पाहायचं खनन कार्य. आता वेग हा कमी असला तरी बर्फाचं वस्तुमान जास्त असल्यामुळं हिमनदी आपल्या तळाचं आणि काठाचं खनन कार्य ही मोठ्या प्रमाणामध्ये करते. हिमनदीच्या खनन कार्यातून आपल्याला या ठिकाणी हिमगव्हर हे एक भूरूप तयार झालेला पाहायला मिळतं. पाहा इथं पान नंबर 32 पुस्तकामध्ये पहा, पान नंबर 32 हिमगवर आणि गिरीशृंग दाखवलेला आहे, म्हणजे हे तुम्ही पाहत असणार आहेत. त्यानंतर दुसरं दृश्य आहे, हिमनदीचा आकार जर पाहिलं, तिचं पात्र जर पाहिलं तर लांबून यू आकारासारखं, इंग्रजी यू आकारासारखी त्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. त्याच प्रमाणामध्ये लोमती दरीचं एक दृश्य आहे, म्हणजे ही खनन कार्यामुळं लोमती दरीचं दृश्यसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ही लोमती दरीचं दृश्य आहे पा, म्हणजे हे खनन कार्यसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी याच्यातून पाहायला मिळतं. त्यानंतर मेषशिला पान नंबर 33 म्हणजे हा एक भाग आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हे एक भूरूप पाहायला मिळतं आणि त्याच्यातून खनन हे होत असताना दिसतं. म्हणजे हिमन त्यानंतर पुढचं ह्या ठिकाणी पुढचं घटक आहे हिमनदीचं वहन आणि संचयन कार्य. हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. हा जो गाळ आहे या गाळास हिमोड या नावाने ओळखला जातं. पान नंबर 32 हे नदीचं दृश्य दाखवले गेलेलं आहे. बाणाच्या दिशेनं नदी वाहते पहा, एक पार्श्व हिमोड दाखवले गेलेले, इथे बाण दाखवलेलं त्या दिशेने नदी वाहताना येत आहे. ते त्यानंतर त्याचं एकत्रीकरण झालेलं आहे, संगम झालेला आहे, आणि मध्य हिमोड पाहायला मिळतो, नंतर अंत्य हिमोड, आणि पुढे पुढे नदीचा प्रवाह वाहताना दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे हिम नदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड म्हटलं जातं. गाळाला काय म्हणायचं? हिमोड म्हटलं जातं. हिमोडाचं संचयनातून स्थानानुसार भूहिमोड, त्यानंतर पार्श्वहिमोड, म्हणजे किनारी भागालगत असणारा जो गाळ आहे त्याला पार्श्वहिमोड म्हणायचं. मध्यभागामध्ये सुद्धा गाळाचं संचयन होतं त्याला मध्यहिमोड म्हणायचं. आणि शेवटी नदी एखाद्या समुद्राला जाऊन मिळते, तिथं गाळाचं संचयन होतं त्याला अंत्यहिमोड या नावाने ओळखलं. म्हणजे ह्या चार प्रकारांमधून हिमनदी वहन आणि संचयन कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत असते.
त्यानंतर आता 4.2 ही आकृती पहा, म्हणजे याचं निरीक्षण तुम्ही केलेलं आहे आणि त्याच्यातून ह्या संचयन कार्यातूनच हिमोडगिरी हिमोडकटक म्हणजे हे सुद्धा भूरूपे आपल्याला पाहायला मिळत असतात। अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो हिमनदीच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांची माहिती आपण समजावून घेतलेली आहे आणि म्हणून हिमनदी प्रतिदिवशी 1 सेंटीमीटर ते 1 मीटरच पर्यंत वेगानं पुढे सरकत असते पा। म्हणजे तुम्ही म्हणसान की एका दिवसामध्ये तिचा वाहण्याचा वेग कसा आहे, याच्यामध्ये एखादी वस्तू हलकी ठेवली तुम्ही आणि ती एका दिवसामध्ये कदाचित थंड हवामान असेल तर 1 सेंटीमीटर ती वस्तू पुढे सरकणार आहे, किंवा जर थोडंसं टेम्परेचर हवामान तापमान कमी असेल तर 1 मीटरपर्यंतच ती एक ह्या ठिकाणी पुढे पुढे ती वस्तू सरकलेली दिसणार आहे। यावरून तिचा वाहण्याचा वेग किती मंद आहे हे आपल्या लक्षात येणार आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणचं हे दृश्य पाहत असताना प्रामुख्यानं यामध्ये U11 दरी पहा, हिमनदीनं तयार केलेली, म्हणजे हे खनन कार्यामुळं तयार होत असते। त्यानंतर पुढचं दृश्य आहे पार्श्व आणि मध्य हिमोडचं दृश्य दाखवलं गेलेलं आहे। त्यानंतर या हिमोडगिरी दाखवले गेलेल्या नदीच्या पात्रामध्ये संचयन कार्यातून मातीचं गाळाचं संचयन झाले गेलेलं आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो की ग्रीनलँडमधील जाकोब शावन ही हिमनदी जगातील वेगवान नद्यांपैकी एक असून ती प्रतिदिवशी 46 मीटर्स वेगानंच वाहत असते। फक्त एका दिवसाला ती 46 मीटरच वाहते आणि अन्यथा इतर नद्यांच्या वाहण्याचा वेग अतिशय मंद स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो। म्हणून 4.2 मेषशिला हे एक दृश्य दाखवलेलं आहे, त्याच्याखाली भूहिमोड हिमनदी हे दृश्य दाखवलं गेलेलं आहे। त्यानंतर हिमोड कटक दाखवलं गेलेलं आहे, एक दृश्य पहा संचयन कार्यातून ते एक दृश्य दाखवलं गेलेलं आहे। अशा पद्धतीनं या हिमनदीचं हे दृश्य आहेत। प्रामुख्यानं विद्यार्थ्यांनो भारतामध्ये हिमनदीचं कार्य आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळणार आहे याविषयीसुद्धा आपल्याला माहिती मिळवायची आहे, किंवा तुम्हीसुद्धा माहिती मिळवायची आहे कोणत्या नैसर्गिक प्रदेशात हिमनदीचं कार्य समुद्र सपाटीला पाहायला मिळेल याच्याविषयीसुद्धा तुम्ही माहिती मिळवायची आहे। नदीचं पाणी ज्याप्रमाणे वाहताना दिसतं तसं हिमनदीचं पाणी वाहताना आपल्याला दिसू शकत नाही, हे याच्यातून आपल्याला साध्य करायचं आहे। अशा पद्धतीनं या हिमनदीचं पहा तुम्हाला एक दृश्य दाखवतो आहे मी की हिमनदी आहे, या हिमनदीमधील असणारं बर्फाचं प्रमाण पहा कसं आहे एकदम, आणि ही हिमनदीचं दृश्यसुद्धा तुम्हाला मी उपग्रहाच्याद्वारे याची माहिती मिळवलेली आहे आणि ही दृश्य तुम्हाला मी दाखवत आहेत। अशा पद्धतीनं या हिमनदीचं कार्य आणि भूरूपे या संदर्भामध्ये माहिती पाहिल्यानंतर आपण या पाठामध्ये प्रकरण 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 यामध्ये नदीचं कार्य आणि भूरूपे याविषयी माहिती पाहिली आणि हिमनदीचं कार्य आणि भूरूपे याविषयी माहिती पाहिली। या ठिकाणी हा भाग निम्मा भाग संपलेला आहे, इथे मी थांबतो। धन्यवाद।